नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनल दररोज नवीन वार्त। मित्रांनो, मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो, आणखी एक नवीन लेटेस्ट बर्ती घेऊन आलो आहे। तुम्हाला सांगितले कोणती लेटेस्ट बर्ती निघेल सर्व तुम्हाला माहिती आमच्या चॅनलमध्ये असते। मित्रांनो, तर बघा मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता लवकरात लवकर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबला प्रेस करून द्या मित्रांनो, आणि मित्रांनो बेल आयकन दाबणं हे मदत असेल मित्रांनो। आणि आणखी एक मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून द्या आणि मित्रांनो सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकन दाबणं हे मदत असते। मित्रांनो, बेल आयकन नाही दाबली तर नोटिफिकेशन मिळणार नाही। तर आवर्जून सांगतो, सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकन दाबणं हे मदत असतं। आताच करून द्या मित्रांनो, नंतर वेळ मिळणार नाही। चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर बघा मित्रांनो, मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आणखी एक नवीन लेटेस्ट अपडेट आणले। तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, मी तुम्हाला नांदेड जिल्ह्याची तलाठी भरतीची कट ऑफ किती लागू शकते त्याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। मित्रांनो, तर बघा जास्त वेळ वाया न घालता आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, काही मित्रांनी काही विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती की सर तुम्ही आम्हाला नांदेड जिल्ह्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवा म्हणून कट ऑफवर। तर मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। आणि जर मित्रांनो तुम्हाला तुमचे डिस्ट्रिक्ट वाईज तुमच्या जिल्ह्यावाईज जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करा, त्यानुसार आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवून देऊ। म्हणजे तुम्हाला तुमची कट ऑफ किती लागू शकते तुमच्या जिल्ह्याची तुम्ही ते बघू शकाल। तर आता बघा, आपण जास्त वेळ वाया न घालता संपूर्ण माहिती बघणार आहोत। तरी तर बघा, तुम्हाला दिलेलं इथं कॅटेगरी दिली तुम्हाला जे पहिल्या याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये, हा पहिला कॉलम झाला। दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला दिलं आहे जनरल कट ऑफ, दिलं म्हणजे जनरलची कट ऑफ किती लागू शकते। इथे कॅटेगरी दिली तुम्हाला मित्रांनो। त्यानंतर तिसरा कॉलम दिलं तुम्हाला इथं फिमेल कट ऑफ, म्हणजे विद्यार्थिनींची कट ऑफ किती लागू शकते, म्हणजे महिलांची कट ऑफ किती लागू शकते तुम्ही इथं बघू शकता। आता बघणार आहोत आपण पहिली कॅटेगरी दिली तुम्हाला, पहिली कॅटेगरी तुम्हाला दिली आहे तर ओपनची दिली, ओपनचे विद्यार्थी। तर ओपनचे विद्यार्थीमध्ये आता बघा, जे ओपनचे स्टुडंट आहे तर ओपनचे स्टुडंट म्हणजे जनरलची कट ऑफ किती लागू शकते बघा। तर ओपन कॅटेगरीमध्ये जनरलचे जे विद्यार्थी त्यांची कट ऑफ ही 172 ते 176 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। 172 ते 176 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। ह्यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं। त्यानंतर आपण आता बघणार आहोत ओपन कॅटेगरीची महिलांची कट ऑफ, म्हणजे ओपन कॅटेगरीची विद्ययार्थ्यांची कट ऑफ किती लागू शकते। तर त्यांची कट ऑफ ही 158 ते 164 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। 158 ते 164 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। ह्यामध्ये -2 या +2 होऊ शकतं। त्यानंतर आपण आता बघणार आहोत ओबीसी कॅटेगरीची, आता ओबीसी कॅटेगरीमध्ये जनरलचे विद्यार्थी, तर त्यांची कट ऑफ त्यांच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये एकही जागा नव्हती, म्हणून ओबीसी कॅटेगरीचं ह्यामध्ये काही विषय येत नाही जनरलच्या विद्यार्थ्यांमध्ये। कारण नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी एकही जागा नव्हती जनरलच्या विद्यार्थ्यांसाठी, पण ओबीसी कॅटेगरीमध्ये महिलांसाठी म्हणजे विद्यार्थिनींसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये जागा होत्या, म्हणून त्यांची कट ऑफ ही 156 ते 160 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। 156 ते 160 दरम्यान यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं। आता आपण बघणार आहोत SEBC कॅटेगरी, पुढची कॅटेगरी दिली आपल्या SEBC कॅटेगरी। आता SEBC कॅटेगरीमध्ये जे जनरलचे विद्यार्थी, तर त्यांची कट ऑफ ही 162 ते 166 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। यामध्ये -2 या +2 होऊ शकते, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं मित्रांनो। आणि एक महत्त्वाची बाब मित्रांनो तुम्हाला अशी, जर तुम्हाला तलाठी भरतीच्या पहिल्यापासून तर लास्टपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला हवं असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तलाठी भरतीच्या पहिल्यापासून तर लास्टपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला आमच्या चॅनल दररोज नवीन मिळतील मित्रांनो, पहिल्यापासून तर लास्टपर्यंत। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, हे महत्त्वाचं आहे। आता आपण बघणार आहोत SEBC, आता आपण बघणार आहोत SEBC कॅटेगरीतील फिमेलची कट ऑफ, म्हणजे SEBC कॅटेगरीतील जे विद्यार्थिनी होत्या त्यांची कट ऑफ किती लागू शकते। तर त्यांची कट ऑफ ही 156 ते 160 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। 156 ते 160 दरम्यान यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं। आता आपण बघणार आहोत पुढची कॅटेगरी SC कॅटेगरी। आता SC कॅटेगरीमध्ये जे जनरलचे विद्यार्थी आहेत तर त्यांची कट ऑफ ही 160 ते 164 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। 160 ते 164 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। ह्यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं। SC कॅटेगरीच्या जनरलचे विद्यार्थ्याची कट ऑफ ही 160 ते 164 दरम्यान त्याची कट ऑफ ही लागू शकते। आता आपण बघणार आहोत SC कॅटेगरी, आता आपण बघणार आहोत SC कॅटेगरीचे जे फिमेल आहे म्हणजे SC कॅटेगरीचे ज्या महिला आहेत तर त्यांची कट ऑफ किती लागू शकते। तर त्यांची कट ऑफ ही 154 ते 158 दरम्यान त्याची कट ऑफ ही लागू शकते। SC कॅटेगरीतील विद्यार्थिनींची कट ऑफ 154 ते 158 दरम्यान। त्यानंतर आपण आता बघणार आहोत पुढची कॅटेगरी ST कॅटेगरी। आता ST कॅटेगरीमध्ये जे जनरलचे विद्यार्थी, तर जनरलच्या विद्यार्थ्यांसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये एकही जागा नव्हती, म्हणून त्याचा विषय आपण ह्या वेळेमध्ये घेणार नाही। त्यानंतर आपण आता बघणार आहोत ST कॅटेगरीसाठी। आता ST कॅटेगरीसाठी जे महिला आहेत म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये जागा होत्या, म्हणून त्यांची कट ऑफ ही 150 ते 154 दरम्यान त्याची कट ऑफ ही लागू शकते। 150 ते 154 दरम्यान त्यांची कट ऑफ ही जाऊ शकते ST कॅटेगरीची विद्यार्थिनींची। आता आपण बघणार आहोत पुढची कॅटेगरी SBC कॅटेगरी। आता SBC कॅटेगरीमध्ये जे जनरलचे विद्यार्थी, तर त्यांची कट ऑफ ही 164
तर 168 दरम्यान तिची कट ऑफ ही लागू शकते. SBC कॅटेगरीतील जनरलचे विद्यार्थी, SBC कॅटेगरीतील जनरलच्या विद्यार्थ्यांची कट ऑफ ही 164 ते 168 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते. यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं. आता आपण बघणार आहोत SBC कॅटेगरीतील महिलांची कट ऑफ, म्हणजे SBC कॅटेगरीतील विद्यार्थिनींची कट ऑफ. तर SBC कॅटेगरीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये विद्यार्थिनींसाठी एकही जागा नव्हती, विद्यार्थिनींसाठी एकही जागा नव्हती, म्हणजे महिलांसाठी एकही जागा नव्हती, म्हणून त्याचा विषय ह्या वेळेमध्ये येणार नाही. त्यानंतर आपण आता बघणार आहोत पुढची कॅटेगरी VJNT. तर VJNT जनरलमध्ये आणि फिमेलसाठी दोन्हीमध्ये एकही जागा नव्हती नांदेड जिल्ह्यामध्ये, तर VJNT कॅटेगरीचा ह्यामध्ये विषय येत नाही. त्यानंतर NTBC कॅटेगरी दिली, तर NTBC सुद्धा जनरलमध्ये आणि फिमेलमध्ये हे दोन्हीमध्ये एकही जागा नव्हती नांदेड जिल्ह्यामध्ये, म्हणून त्याचासुद्धा विषय ह्यामध्ये येत नाही. त्यानंतर आपण आता बघणार पुढची कॅटेगरी NTC. आता NTC कॅटेगरीमध्ये जे जनरलचे विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी एकही जागा नव्हती, पण फिमेलसाठी जागा होत्या, म्हणजे विद्यार्थिनींसाठी जागा होती. तर त्यांची कट ऑफ ही 156 ते 160 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते. फिमेलची 156 ते 160 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते NTC कॅटेगरीत. आता आपण बघणार आहोत पुढची कॅटेगरी NTD कॅटेगरी. आता NTD कॅटेगरीमध्ये जनरलच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा जागा नव्हती आणि फिमेलसाठीसुद्धा जागा नव्हती, म्हणून त्याचासुद्धा विषय ह्यामध्ये येणार नाही. आता आपण पुढची कॅटेगरी बघणार आहोत EWS कॅटेगरी. तर EWS कॅटेगरीमध्ये जे जनरलचे विद्यार्थी आहेत, तर त्यांची कट ऑफ ही 166 ते 187 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते. ह्यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागेपुढे होऊ शकतं. EWSचे जे जनरलचे विद्यार्थी, त्यांची कट ऑफ ही 166 ते 170 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते. आता आपण बघणार आहोत EWSचे जे महिला आहेत, म्हणजे फिमेल, त्यांची कट ऑफ किती लागू शकते, तर त्यांची कट ऑफ ही 154 ते 158 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते. 154 ते 158 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते. मी इथे बघू शकता 154 ते 158 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते. आता बघा, तुम्हाला खाली दिले जिल्हा, दिले तुम्हाला नांदेड जिल्हा, दिले नांदेड जिल्ह्याची आपण संपूर्ण कट ऑफ बघितली. आता बघितर ह्यावेळेमध्ये आपण संपूर्ण कास्टवाईज, संपूर्ण फिमेल म्हणजे फिमेलची जनरलची आणि संपूर्ण कॅटेगरीज आपण इथं कट ऑफ बघितली नांदेड जिल्ह्याची. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, अशी मी अपेक्षा करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, हे महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, हे महत्त्वाचं आहे. आणि अत्यंत एक महत्त्वाची इम्पॉर्टंट बात अशी, जर तुम्हाला तलाठी भरतीचे पहिल्यापासून तर लास्टपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला हवे असतील, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तलाठी भरतीच्या पहिल्यापासून तर लास्टपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला आमच्या चॅनल दररोज नवीन मिळत जातील मित्रांनो. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद, पुन्हा भेटूया.